A current transformer has single turn on its primary winding and 80 turns on secondary. Resistance of secondary winding is 0.45 ohm. An ammeter having resistance 0.2 ohm is connected to the secondary winding. Another ammeter reads current in the primary winding as 200 ampere. Then total load on secondary is option 1, 3.87 volt ampere, option 2, 4.06 volt ampere, option 3, 1.25 volt ampere, option 4, 2.81 volt ampere. So आपल्याकडे सिंगल टर्न ऑन प्रायमरी आहे. सो एन वन इक्वल टू होऊन जाईल 1 अँड 80 टर्न्स ऑन सेकंडरी. सो एन टू इक्वल टू होऊन जाईल 80. देन रेजिस्टन्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग आर टू इक्वल टू आहे 0.45 ओम. अँड एम मीटर हॅविंग रेजिस्टन्स 0.2 ओम. आणि आपण आर एम म्हणून घेऊ त्याला 0.2 ओम. इज कनेक्टेड टू द सेकंडरी वाइंडिंग. Another ammeter reads current in the primary, means I1 equal to I 200 ampere. तर आपल्याला फाइंड करायचं आहे टोटल लोड ऑन सेकंडरी. तर आपल्याला I2 स्क्वेअर इंटू R2 काढायचं आहे. तर I2 काढून घेऊ आधी. सो इथे MMF बॅलन्स इक्वेशन आपण यूज करू. N1 इंटू I1 इक्वल टू N2 इंटू I2. सो I2 इक्वल टू होऊन जाईल N1 I1 अपॉन N2. N1 आहे आपल्याकडे 1 इंटू आय वन आहे 200 इंटू डिवाइड बाय N2 आहे 80. सो I2 इक्वल टू होऊन गेला आपल्यापाशी 5/2. R2 काढून घेऊ. R2 टोटल तर इथं RT लिहून घेऊ. सो RT इक्वल टू होऊन जाईल या दोघांचं ॲडिशन 5.65 ओम. त्यामुळे I2 स्क्वेअरची व्हॅल्यू होऊन जाईल 5/2 होल स्क्वेअर इंटू RT आहे आपल्याकडे 0.65. सो 25 डिवाइड बाय 4 इंटू 0.65. तर याला डिवाइड करून घेऊ 0.414 2 7 24. एक राहिला 0 4 2 8 4 25. तर याला आपण सॉल्व करून घेऊ आधी. आता तर याला सॉल्व करून घेऊ 25 5 16 12, 25 2 50 12 62 2 6. इथे 62 लिहून घेऊ कारण की इथे शून्य आहे. 25 1 150 आले 15 आणि 25 1 25 25 15 40 आणि 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे 4.06 येते आन्सर येऊन जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच आपला टेलिग्राम चॅनल आणि ग्रुप आहे त्याला पण जॉईन करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.